हर हर महादेव हा जो चित्रपट आहे या चित्रपटाची पहिल्या दिवशीची ॲडव्हान्स बुकिंगची कमाई मी तुम्हाला सांगितली होती। चित्रपटाचा आज 6वा दिवस आहे तर आज चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग किती झालेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहून घेऊयात। तर 6व्या दिवशीची ॲडव्हान्स बुकिंग पहिल्यांदा आपण वेगवेगळ्या सिटी वाईज पाहूयात। तर सर्वात पहिले मराठीमध्ये पाहूयात। तर मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा मुंबई या ठिकाणी जर पाहायला गेलं तर चित्रपटाला 13,68,000 ॲडव्हान्स बुकिंग जी आहे ती भेटलेली आहे। 216 शो या चित्रपटाला भेटलेली आहे, त्यापैकी 19% चॉकपेन्सीने 13,68,000 ॲडव्हान्स बुकिंग या ठिकाणी भेटलेली आहे। 37 शो जे आहेत ऑलमोस्ट फुल होत आलेले आहेत व 5 शो जे आहेत टोटल फुल झालेले आहेत मुंबई या ठिकाणी। पुणे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 158 शोज भेटलेले आहेत व 158 शोजमधून 12% ऑक्युपेन्सीने जवळपास 5,36,000 ॲडव्हान्स बुकिंग या चित्रपटाला भेटलेली आहे। 3 शोज जे आहेत या ठिकाणी ऑलमोस्ट फुल होत आलेले आहेत। नागपूर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 14 शोज या चित्रपटाला भेटलेले आहेत, त्यामधून 8% ऑक्युपेन्सीने चित्रपटाने जवळपास 34,510 रुपयांची कमाई या ठिकाणी केलेली आहे व जवळपास 1 शो जे आहे या ठिकाणी ऑलमोस्ट फुल होत आलेला आहे व 1 शो टोटल फुल झालेला देखील आहे। औरंगाबाद या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 26 शोज औरंगाबाद या ठिकाणी भेटलेले आहेत, त्यामध्ये 5% ऑक्युपेन्सीने या चित्रपटाने 27,350 रुपयांची ॲडव्हान्स बुकिंग मिळवलेली आहे व 1 शो जे आहे या ठिकाणी टोटल फुल होत आलेला आहे। कोल्हापूर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर चित्रपटाला 13 शोज भेटलेले आहेत, त्यामधून 5% ऑक्युपेन्सीने 18,710 रुपयांची ॲडव्हान्स बुकिंग कोल्हापूर या ठिकाणी जी आहे चित्रपटाची झालेली आहे। कोल्हापूरनंतर जर आपण नाशिक या ठिकाणी पाहायला गेलं तर 16 शोजमधून चित्रपटाने 15% ऑक्युपेन्सीने 95,950 रुपयांची म्हणजे जवळपास 1,00,000 रुपयांची ॲडव्हान्स बुकिंग जी आहे ती घेतलेली आहे। या ठिकाणी 1 शो जे आहे ऑलमोस्ट फुल होत आलेला आहे। सांगली या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जवळपास 8,000 रुपयांची ॲडव्हान्स बुकिंग 18 शोजमधून 2% ऑक्युपेन्सीने या चित्रपटाला भेटलेली आहे। आता आपण मराठीनंतर हिंदी भाषेत जर पाहायला गेलं तर हिंदी भाषेमध्ये मुंबई या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 1,700 रुपयांची ॲडव्हान्स बुकिंग या ठिकाणी झालेली आहे। 4 शोमधून 8% ऑक्युपेन्सी मिळवते या चित्रपटाने एवढी ॲडव्हान्स बुकिंग जी आहे ती घेतलेली आहे व 1 शो जे आहे ऑलमोस्ट फुल होत आलेला आहे। ना आपण जर दिल्ली या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जवळपास 27,000 रुपयांची ॲडव्हान्स बुकिंग झालेली आहे। 6 शोजमधून 24% ऑक्युपेन्सीने 27,000ची ॲडव्हान्स बुकिंग जी आहे ती झालेली आहे व 1 शो जे आहे टोटल फुल झालेला आहे। नंतर कोलकाता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 1 शोमधून 4% ऑक्युपेन्सीने जवळपास 1,500 कमाई कोलकाता या ठिकाणी जी आहे ती झालेली आहे। त्यानंतर जर आपण सुरत या ठिकाणी पाहायला गेलं तर 2% ऑक्युपेन्सीने 2 शोजमधून 10% ऑक्युपेन्सीने जवळपास 2,500 रुपयांची कमाई सुरत या ठिकाणी झालेली आहे। आता आपण सुरतनंतर जर जयपूर या ठिकाणी पाहायला गेलं तर 1 शोमधून 1% ऑक्युपेन्सीने जवळपास 880 रुपयांची कमाई या ठिकाणी झालेली आहे। भोपाळ या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जवळपास 2,210 रुपयांची कमाई या ठिकाणी 1 शोमधून झालेली आहे। लुधियाना या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 1 शोमधून 15% ऑक्युपेन्सीने 180 रुपयांची कमाई। इंदोरमध्ये एकही तिकीट सध्या बघितलेलं नाही। देहरादूनमध्ये जवळपास 2,500 रुपयांची कमाई 1 शोमधून 10% ऑक्युपेन्सीने झालेली आहे। कमाई जर पाहायला गेलो मित्रांनो चित्रपटाने तर जवळपास टोटल या चित्रपटाने आपण मराठी आणि हिंदी भाषेत पाहूया। तर मराठी भाषेमध्ये चित्रपटाने 6व्या दिवशी जवळपास 20,88,517 रुपयांची ॲडव्हान्स बुकिंग केलेली आहे आणि हिंदी भाषेमध्ये या चित्रपटाने जवळपास 37,987 रुपयांची ॲडव्हान्स बुकिंग जी आहे ती केलेली आहे। जवळपास 21 लाखाची ॲडव्हान्स बुकिंग मराठी भाषेमध्ये झालेली आहे, 11,761 तिकीट विकून, आणि हिंदी भाषेमध्ये जवळपास 229 तिकीट विकून 38,000 रुपयांची ॲडव्हान्स बुकिंग झालेली आहे। टोटल चित्रपटाने 21,27,000 ॲडव्हान्स बुकिंग जी आहे ती मिळवलेली आहे। तर यासारखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शो बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद।